रिटायर झाले आता घरी बसून काय खाणार आहोत की टॅक्स भरणार आहोत आम्ही। नमस्कार, मी वर्षा कांबळे, हिंद न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मुसद मध्ये नगर परिषदने जवळपास 100% मालमत्ता दर हे एकदम वाढवले, तर नागरिकांना याबद्दलचा किती त्रास सहन करावा लागत आहे हे आपण जाणून घेऊया। आमच्या वार्ड मध्ये सर्व नाल्या पूर्ण झालेल्या नाहीत, अर्धवट नाल्या झाल्या। माझ्या घराजवळ अर्धी नाली केली, घराजवळून इकडे करायची तशी ठेवली, सर्व पाणी माझ्या घराजवळ समोर थांबते। नाल्याची एक तर पूर्ण कंप्लीट नाल्या केल्या नाही, एक तर जायला रस्ते बराबर नाही, रोड सर्व अर्धवट केले तर अर्ध सोडून दिलं, जायला रस्ता नाही, काही नाही। आणि टॅक्स भला एवढ्याला द्यायले दरवर्षी वाढू 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 वाढू, आणि त्या टॅक्सला पुन्हा व्याज लावायले, ते भरणार कुठून आम्ही? एवढा हे आम्हाला टॅक्स माहीत हे होतच नाही, मान्यच नाही, मंजूर नाही आम्हाला। एवढा टॅक्स आम्ही भरू शकत नाही, हे आम्हाला बिलकुल मान्य नाही, आम्ही एक पैसा भरणार नाही। आणखी काय तुमच्या समस्या आहेत का? हो, आमच्या नालीच्या समस्या आहेत, नाली पूर्ण केलेली नाही, नाली अर्धवट केली, आमच्या घरासमोर पाणी आणून सोडलं, अर्धी नाली इकडे करायची, आम्ही तीनदा तक्रार करायलो, नुसतं येऊन पाहिले नगरसेवक होते, समोरचं काहीच काढणं झाले, नाली करणं झाले, आणि जायला रस्ता नाही, काही नाही, आणि टॅक्स भरा म्हणायले, टॅक्स मागचा बी थकीत त्याला व्याज लावायले। आता हे टॅक्स एवढ्याला 8,000-8,500 रुपये 9,000 रुपये कुठून भरणार आहो आम्ही? एवढा टॅक्स आम्हाला मान्य नाही। माझं नाव गजानन जाधव आहे, मी प्रभाग 11 मध्ये राहतो। नगर परिषदनी या वर्षी जो टॅक्स दिलेला आहे, हा टॅक्स सर्वच रहिवाशांना भरपूर टॅक्स दिलेला आहे, आणि तो टॅक्स भरण्यासाठी सर्वांची परिस्थिती सारखी नाही आहे, आणि हा टॅक्स आम्हाला मान्य नाही। आणि दुसरी गोष्ट की ह्या प्रभाग 11 मध्ये अजिबात रोड अजिबात झालेच नाहीत। आम्ही जवळपास आज 20-25 वर्षापासून इथं रहिवासी आहे, इथं कुठल्या नगर परिषदचा इथला प्रभाग 11 जो नगरसेवक आहे तो तर कधी इकडं आमच्या इकडच्या महिलांना माहीत सुद्धा नाही की हा आमच्या इकडचा नगरसेवक आहे का, आणि रोड कसेच नाही। आणि दुसरी गोष्ट, त्यांनी पूर्ण काही नाल्या केल्या, त्या नाल्या पण निकृष्ट दर्जाच्या आहेत, पाणी त्याच्यातून वाहत नाही, आणि पूर्ण चोकअप झालेले। आणि इकडच्या साईडला चंदन भाऊ ते इकडं दबाले साहेबांच्या घरापर्यंत ही नाली झालेली नाही, आणि या 2-4 घरांचं पाणी हे रोड येते सकाळी आणि सायंकाळी, आणि हा रोड ओलावून याच्यावर चिखल होऊन जाण्यायेण्यासाठी इथल्या रहिवाशांना त्रास होतो। आणि इथले रोड सुद्धा छोटे आहे 6 मीटरचे, आणि त्याच्यामध्ये दोन्हीकडून हे जे पाणी वाहत आहे, तर जाण्या येण्यासाठी मुलांना शाळेत जाण्यासाठी, महिलांना पुरुषांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो। आणि जवळपास 20-25 वर्ष झाले की इथं रोडच झाले नाहीत, कारण मी इथलाच रहिवासी आहे प्रभाग 11 मधला, आणि इथं डेव्हलप काहीच नाही, पण डेव्हलपमेंट चार्ज यांनी या पावतीद्वारे दिलेले आहे, आणि दरवर्षी देतात, पण एकही वर्ष इकडे डोंकावून पागत नाहीत किंवा डेव्हलप करत नाहीत। क्रमांक 11 है, ये वार्ड में नहीं, क्या नाली की व्यवस्था नहीं है, रस्ते की व्यवस्था नहीं है, सब बातों के हमको तकलीफ होती है। ये सरकार क्या कर रही है अभी? लेकिन हम हाथ मजूरी वाले, हमसे ना कोई ये टैक्स भरे जाता नहीं, हम ये टैक्स मान्यता लेते नहीं। शोभा मानिक राठोड, आम्ही टैक्स भरायला तयार नहीं है। टैक्स आल भरपूर, गेल्या वर्षी 12,000 भरले आहे, पण यंदा आम्ही भरणार नाही। आमचे घरचे घरी 8 महिने झाले, आम्हाला पगार नाही, आम्ही घरी बसून आहो, काहून की आम्हाला 3,000 पगार आहे। या महामंडळ मध्ये होते, आता रिटायर झाले, आता घरी बसून काय खाणार आहो की टॅक्स भरणार आहो आम्ही? हा, तुम्हाला समजत नाही का? का असं असं राहते का? कोणाचं घर गोर गरीब आहे ना, त्याचा सुविधा करायचं ना। हा, महागाई किती वाढायली हे सांगायचं ना, गोर गरीबाचा लक्ष नाही, काय नाही तुमच्याकडे? हा, बरोबर सांगायचं ना, बरोबर हे व्यवस्थित लावायचं ना। गेल्या वर्षी 12,000 भरले चालू सीजनामध्ये, आता घरी बसून आम्ही का पोटपाणी करा का बिल भराव की लाईनच भराव की टॅक्स भराव, सांगायचं ना कोणाला बी? आम्ही प्रभाग 11 मधून बोलत आहोत। तरी पहा, इकडे काहीच नाही आहे, इकडे सुविधा नाही,
आणि हे कर सुद्धा आम्हाला मान्य नाही, कारण की जे आधी रस्ते जे होते ते सुद्धा या लोकांनी सगळे फोडून टाकलेले आहेत आणि इकडे डासांचा त्रास, डेंगू याचे पेशंट तर भरपूर निघत आहे आणि त्यातल्या त्यात अजून रोडसुद्धा पूर्ण फोडलेले आहे त्यांनी. अजून पाणीसुद्धा वाहत नाही, नाल्यांची सुद्धा सुविधा नाही आहे आणि सुविधा कुठलीच नाही नगरपालिकेकडून, तर कुठलीच सुविधा नाही. कधी कचऱ्याची गाडी येणार नाही, किती कंप्लेंट केल्या तरी ते कधीच येणार नाही. त्यासुद्धा कधीच, एवढी दिवाळी होती आणि पूर्ण नाल्या अशा गच्च भरलेल्या आहेत चिखलांनी की त्याच्यामुळे अजून सुद्धा डास खूप जास्त प्रमाणात वाढत आहे आणि डेंग्यू सुद्धा. आणि एक एक म्हणजे मी स्वतःवरूनच सांगत आहे की मी कंटिन्यू एका महिन्यापासून बिमार आहे, कारण कंटिन्यू मध्ये बिमार आहे आणि तेही डासांमुळेच. कारण इथे बिलकुल म्हणजे सुविधा नाहीच आहे, नाली बिलकुल कधी साफ होतच नाही, तर डासंसुद्धा इथले कधी कमी होतच नाही. आणि मागे सुद्धा इथं म्हणजे या एरियामध्ये तर नाहीच आहे, भरपूर ठिकाणी एरियामध्ये ते सुद्धा फवारणी केली डेंग्यूच्या साथीमुळे, पण या भागामध्ये तर आलेच नाहीत ते लोकं.